सात बारा उतार्यावर नाव लावण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना कागल तालुक्यातील बाळेघोल घोल तलाठी क्रांती सुनील सप्रे आणि त्यांचा खासगी पंटर सुनील बाबुराव पांढरे या दोघांना आज अँटी करप्शन विभागानं रंगे हात पकडलं महिला तलाठीच लाच घेताना सापडल्यानं जिल्ह्याच्या महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे तलाठी आणि लाच यांचं एक कायमचं समीकरण आहे शेतजमिनीची खाते फोड करणं सातबारा उतारावरील नावं कमी करणं किंवा नवीन नावं लावणं ही काम म्हणजे तलाठ्यांना हक्काचं साधनच यातूनच महसूल विभागात फोपावलेली लाचखोरी आणण्यात यंत्रणेला यश मिळालेलं नाही आज कागल तालुक्यातील एका व्यक्तीनं सातबारा उतारावर त्यांच्या आईचं नाव लावण्यासाठी बाळेघोळ आणि बाळीक्रेच्या तलाठी क्रांती सुनील सप्रे यांच्याकडे अर्ज दिला होता हे काम करण्यासाठी त्यांनी प्रारंभी खाजगी उमेदवार सुनील पांढरे आणि मला पंधरा हजार द्यावे लागतील अशी मागणी केली होती मात्र यामध्ये बारा हजार रुपयांवर तळजोड झाली यातील पहिला हप्ता सहा हजार रुपयाची लाच घेताना क्रांती सप्रे आणि सुनील पांढरे यांना आज अँटी करप्शन विभागानं रंगेहात पकडलं या दोघांविरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई पोलीस उपाधीक्षक गिरीश कोडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केली महिला तलाठी आणि तिचा सहकारी लाच घेताना रंगेहात सापडल्यानं जिल्ह्याच्या महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे